तयार होतो. जर खरंच काय मी चुकीचं केलं असतं तर काल संध्याकाळी म्हणजे सकाळी कारवाई झाली आणि मी संध्याकाळी आलो नसतो, अजून 10-15 दिवस बाहेर राहिलो असतो. याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्यात त्या कारवाई झाल्यानंतर ते लोक दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले, नाही तर वेगळं काय झालं, नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. तर मी तर घाबरलो नाही, मी तिथं आलेलो आहे आणि मी ह्याचं सिंपतीसुद्धा घेत नाही. लोकांना माहिती आहे ही कारवाई का केली, कशी केली, आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही. अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ते येतात, ते बघतात कागद आणि सगळे. आणि आश्चर्याची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या मला मीडियाच्या माध्यमातून कळतात. आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली, हे झालं, मग त्याच्याचबरोबर जे गुप्त कागदपत्र होते, जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या, त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाही तर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते, पण ते मीडियापर्यंत गेले कसे, आम्ही तर पाठवले नव्हते. याच्यावरूनच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठेतरी राजकारण करायचंय, उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड उघड दिवसा ढवाळ्या लोकांचे खून होत आहेत. आणि आज जर आपण परिस्थिती या महाराष्ट्राची बघितली, अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात खराब न्याय आपलं जी पोलीस व्यवस्था कुठं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तशी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे. एकतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्री पद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा, म्हणजे गरिबाला कुठंतरी न्याय मिळेल. आणि जर त्यांना कुठंतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी ते काय करतात त्याच्यावर जास्त बोलावं, दुसऱ्यांच्या गोष्टीवर जास्त बोलू नये असं मला तरी वाटतं.